आता बातमी आहे संजय राऊत यांच्या संदर्भातली. काल भर पत्रकार परिषदेत संजय राऊत जाहीरपणे थुंकल्यावरून आता राजकीय आरोपांच्या पिचकाऱ्या जोरात पडत आहेत. सर्व स्तरातून इतकी सगळी टीका होऊनही संजय राऊत मात्र आपल्या थुंकण्याचं समर्थन करत अजब गजब विधानं करत आहेत. आणि हे करताना त्यांनी स्वतःची तुलना थेट सावरकरांशी केली आहे. आणि हे कमी म्हणून की काय, विरोध दर्शवण्यासाठी थुंकणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे अशी मखलाशीही त्यांनी केली आहे. या थुंकण्याचं समर्थन करताना मात्र त्यांची चांगलीच तारांबळ उडती आहे असंच पाहायला मिळतंय. वीर सावरकरांना एकदा न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं आणि वीर सावरकरांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा एक बेईमान त्या न्यायालयाच्या कोपऱ्यात उभा आहे. ते त्याच्याकडे बघून थुंकले वीर सावरकर. मी कोणावरही थुंकलो नाही आहे, पण वीर सावरकरांनी सुद्धा आपला संताप बेईमानांवर, देशाच्या गद्दारांवर थुंकून व्यक्त केला होता न्यायालयामध्ये. मी काल सांगितलं की माझा दाताचा जो प्रॉब्लेम होता त्यातून ती व्यक्त झालेली कृती आहे. त्यांना असं वाटतं की लोक आमच्यावर थुंकतायत. खरं आहे की लोक त्यांच्यावर थुंकतायत, हे खरं आहे, पण ते मी कशाला व्यक्त करतो. मी राजकीय नेत्यांची नावं घेतल्यावर थुंकलो नाही, मी बेईमानांची नावं घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्याने या महाराष्ट्राशी, ज्याने शिवसेनेशी, ज्याने ठाकरे कुटुंबाशी आणि बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी केली, त्यांचं नाव समरलं, ती माझी जीभ चावली गेली, जीभ माझी चावली गेली आणि त्यातून ती रिॲक्शन झाली. दरम्यान संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेनेने राऊतांविरोधात आंदोलन केलं. पुण्यातील गुडलक चौकात शिवसैनिकांनी राऊतांच्या फोटोला जोडे मारले आहेत. तर दादर पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली राऊतांविरोधात आंदोलन झालं. यावेळी राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दहिसरमध्ये देखील राऊतांविरोधात आंदोलन करण्यात आलं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.